नमस्कार। प्रथम वर्ष कला विषय मराठी। माणूस ही कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता आज आपण बघणार आहोत। मी श्री भुसारे मधुचंद्र लक्ष्मण, सहाय्यक प्राध्यापक कलाशास्त्र वाणिज्य महाविद्यालय चोपडा, जिल्हा जळ। विद्यार्थी मित्र हो, आपण आज बघूया कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची माणूस नावाची कविता। विद्यार्थी मित्र, आपल्याला माहीत आहेच की जळगाव जिल्ह्यातील आसोदे या गावी बहिणाबाई चौधरी यांचं संपूर्ण जीवन व्यथित झालं। कवयित्री बहिणाबाई चौधरी कोणत्याही पद्धतीचं शिक्षण न घेताना सुद्धा मानवी स्वभाव, मानवी जीवन, मानवी मन यांचं अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून त्याचं योग्य पद्धतीने समर्पक पद्धतीने विश्लेषण करण्याचं काम त्यांनी आपल्या कवितेमधून केलेलं आहे। एखादा मानसशास्त्रज्ञ सुद्धा मानवी मनाचं विश्लेषण करू शकणार नाही, इतक्या चांगल्या पद्धतीने बहिणाबाई चौधरींनी आपल्या कवितेमधून मानवी स्वभाव आणि मनाचं चित्रण केलेलं दिसतं। म्हणून विद्यार्थी मित्र हो, अशीच माणूस नावाची त्यांची जी कविता आहे, या माणूस नावाच्या कवितेमध्ये माणसाचा जो स्वभाव आहे हा स्वभाव अतिशय सूक्ष्म पद्धतीने त्यांनी आपल्या कवितेमधून चित्रित केलेला आपल्याला दिसतो। आणि म्हणूनच विद्यार्थी मित्र हो, आपण बघूया माणूस नावाची त्यांची कविता। बहिणाबाई चौधरी यांच्या माणूस नावाच्या कवितेमध्ये म्हणतात, माणूस माणूस मत लभिरे मानसा, माणूस माणूस मत लभिरे मानसा, तुले हाव फार तुझी हाका तुला आशा। विद्यार्थी मित्र हो, माणसाचा स्वभाव हा मतलबी आहे। ज्या वेळेला माणसाला एखाद्या गोष्टीची आवश्यकता असते त्यावेळेला तो समोरच्या व्यक्तीशी गोडवड बोलतो आणि आपला मतलब, आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो। शेवटच्या उच्च ओळींमध्ये ते म्हणतात की तुले हाव फार तुझी हाका केला अशा। हाव हाव म्हणजे स्वार्थी वृत्ती, त्याला आपल्याजवळ सगळं काही असायला पाहिजे, आपल्याजवळ अजून भेटलंय त्याच्यापेक्षाही अधिक गोष्टी आपल्याजवळ असायला पाहिजे अशी त्याच्या मनामध्ये हावरी वृत्ती असते। आणि म्हणून त्या म्हणतात की तुले हाव फार तुझी हाका केला अशा। ज्या वेळेस माणसाच्या मनात हावरी वृत्ती, हाव किंवा स्वार्थी वृत्ती ही जागी होते, त्यावेळेला त्या ठिकाणी त्याची आशा आकांक्षा या पल्लवित होत्या आणि त्यामुळं ती गोष्ट मिळवण्यासाठी तो वाक्यते करण्यासाठी तयार असतो। म्हणून हाव ही माणसाला वाईट वृत्तीकडे नेते। म्हणूनच म्हणतात की माणूस माणूस मतलबी रे माणसा, तुले हाव फार तुझी हातात केला आशा। माणूस मतलबी आहे, स्वार्थी आहे आणि तो स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही वृत्तीपर्यंत, कोणत्याही पायरीला जाऊ शकतो असा त्याचा स्वभाव आहे। पुढच्या ओळींमध्ये त्या म्हणतात की माणूस हा माणसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनावर। माणसाची तुलना जनावराच्या वृत्तीशी केलेली आहे। हे एक वेळ गोठ्यातलं जनावर हे प्रामाणिक आहे, गोठ्यातलं जनावर चांगलं आहे असं बहिणाबाई म्हणतात, परंतु माणसाची वृत्ती गोठ्यातल्या जनावरांपेक्षाही वाईट आहे, बेकार आहे असं त्या ठिकाणी त्या म्हणतात। पुढच्या ओळींमध्ये त्या म्हणतात की भरला डाडोर भुली सनी जातो सुद, खाई सनी चारा गाय म्हैस देते। आपण बघतो की गोठ्यातलं जनावर ज्या वेळेला बांधलेलं असतं त्यावेळेला गोठ्यातलं जनावर एकदा त्याचं पोट भरलं की ते बांधल्या जागेवरती बसतं आणि आपल्याला त्या ठिकाणी त्याने जो चारा वगैरे खाल्लेला असतो त्याच्या मोबदल्यात गाय म्हैस आपल्याला दूध देते। परंतु माणूस बसल्या जागेवर खातो आणि बसल्या जागेवर खाल्ल्यानंतर जिथं खातो त्यांनाच विसरून जातो। म्हणजे भरला डाटोर भुली सनी जातो सुद्धा, एकदा त्याचं पोट भरलं की तो समोरच्याला विसरून जातो, अशी वाईट वृत्ती माणसाची आहे। म्हणूनच बहिणाबाई चौधरी म्हणतात की त्याच्यापेक्षा गोठ्यातलं जनावर बरं,
की माणसाची नियत वाईट आहे, कारण माणूस एकदा त्याची वृत्ती ही स्वार्थी वृत्ती आहे आणि ती तो स्वार्थ एकदा साधला की तो समोरच्याला विसरून जातो. तसं गोठ्यातलं जनावर नाही, गोठ्यातल्या जनावरांनी जे खाल्लं त्याच्या मोबदल्यात ते दूध देतात. म्हणूनच जनावर ही माणसापेक्षा थोर आहेत असं बहिणा वाईट सगळे म्हणतात. पुढे त्या म्हणतात की मतलबासाठी माणूस डोलई, इमानाच्या साठी कुत्रा शेपूट्या हवे. बघा की इथे सुद्धा एका मुक्या जनावराशी माणसाचा स्वभावाचं तुलनात्मक चित्र बहिणाबाई चौधरींनी केलेलं दिसत. मतलबासाठी माणूस डोलई, ज्या वेळेला माणूस काहीतरी त्याचा मतलब असतो, काहीतरी काम असतं, त्याला काहीतरी स्वार्थ साधायचा असतो, त्या वेळेला तो जसं समोरचं सांगेल त्या पद्धतीने तो माणूस मान धरवतो आणि ते कृत्य करतो. परंतु इमानाच्या साठी कुत्रा शेपूट्याला हलय, जे कुत्रा हा माणसापेक्षा इमानदार आहे, तो त्याला त्या ठिकाणी भाकर खाऊ घातली की तो त्या भाकरीचं मोल कधीही विसरत नाही, तो उपकार कधीही विसरत नाही, तो प्रामाणिकपणे त्या घराची राखण करतो, शेताची राखण करतो. परंतु माणूस मात्र त्या ठिकाणी हे सगळं का करतो की त्याला स्वार्थ साधायचा असतो, म्हणून त्या ठिकाणी तो माणूस समोरच्याच्या बोलण्याप्रमाणे मान हलवतो आणि आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच त्या ठिकाणी भाकर खाऊन घराची राखण करणारा कुत्रा आणि मतलबासाठी मान डोलवणारा माणूस हे दोन्ही घटक त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये बहिणाबाई चौधरींना इमानदारपणे काम करणारा कुत्रा हा माणसापेक्षा उत्तम किंवा श्रेष्ठ वाटतो, इतका माणूस हा बेकार नियतीचा आहे असं बहिणाबाई चौधरी म्हणतात. उच्चावणीमध्ये त्या ठिकाणी बहिणाबाई चौधरी म्हणतात की माणसा माणसा कधी हुसेन माणूस, माणसा माणसा कधी हुसेन माणूस, लोभासाठी झाला माणसाचा रे माणूस. म्हणजे शेवटी बहिणाबाई चौधरी म्हणतात की माणूस अजून माणूस झालेला नाही, ज्या वेळेला त्याच्या मनातून लोभी मतलबी वृत्ती ज्या वेळेला नष्ट होईल त्या वेळेला माणूस खऱ्या अर्थाने माणूस होईल. म्हणून त्या शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात माणसा माणसा कधी हुशीन माणूस, माणसाला माणूस बनण्याची ते अपेक्षा करतात आणि ही अपेक्षा केव्हा पूर्ण होईल, ज्या वेळेला सर्वत्र मानव जातीतल्या मनातील लोभी वृत्ती नष्ट होईल त्या वेळेला माणूस हा खऱ्या अर्थाने माणूस होईल. म्हणून लोभासाठी झाला माणसाचा रेखा नसतो. लोभी वृत्तीमुळे माणूस माणसाला विसरला, माणूस माणूसच राहिला नाही आणि म्हणून ही खंत त्या ठिकाणी बहिणाबाई चौधरींनी शेवटच्या ओळींमध्ये व्यक्त केली की माणसा माणसा कधी हुशीन माणूस. ते विनंती करतात, विनंती करतात की आणि माणसात माणूस राहिलेली नाही, की लोभापायी माणसाचा भलताच काहीतरी वेगळाच रूप घेऊन माणसाची वेगळीच वृत्ती तयार होऊन माणूस हा माणूस वृत्तीपासून दूर गेला, म्हणून माणसाचा कानून झाला असतो आणि म्हणून माणूस बनायचं असेल तर तुला तुझ्यातली योगी वृत्तीही नष्ट करावी लागेल, तरच त्या ठिकाणी तुझा माणूस हा परत माणूस होईल. अशी एक वेगळी वृत्ती वेगळा भाव माणसाच्या मनातली स्वार्थी वृत्ती ही बहिणाबाई चौधरींनी या माणूस नावाच्या कवितेमधून व्यक्त केलेली आहे. यामध्ये माणूस अजून माणूस झाला नाही, माणूस अजून माणूस व्हायला वेळ आहे आणि माणूस हा प्राण्यांपेक्षाही वेगळ्या प्रवृत्तीचा बनलेला आहे. का? तर त्याच्या मनात लोभ आहे आणि यामुळे माणूस हा माणूस राहिला नाही. याला जर माणूस बनायचा असेल तर माणसाने त्याच्यामधील लोभी स्वार्थी भोंगी वृत्ती सोडली पाहिजे, तरच त्या ठिकाणी माणूस पुन्हा माणूस बनेल अशी आशा त्यांनी या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे. विद्यार्थी मित्रहो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सजेशन असल्यास कळवा. धन्यवाद.